Hello students, how are you? You are fine now? Okay. Students, in previous video we learned about the life cycle of hen. Now we learn about the life cycle of butterfly. Okay. Now we start from page number 3. Metamorphosis. Metamorphosis means rupantaran. There are some similarities between a goat and its kid. We know goat and kid have similarities, and between hen and her chick, and we know some similarities between hen and chick. However, a caterpillar and a butterfly are very different. We know butterfly and caterpillar have similarities. No, the butterfly and its caterpillar do not have any similarities. Okay. Thus, in some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young one. This change of form is called metamorphosis. Means पिल्लू आणि पूर्णवाढ झालेला प्राणी यांच्यामध्ये लक्षात येण्यासारखी जर डिफरन्स असेल, लक्षात येण्यासारखा डिफरन्स असेल, यालाच आपण मेटामॉर्फोसिस असं म्हणतो. ओके. नाव वी सी मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय, म्हणजे फुलपाखरामधील रूपांतरण. ओके. बटरफ्लायज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स, यू नो, अँड बटरफ्लायज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स. ओके. The butterflies are a part of our environment. Butterflies are the part of our environment. They live their life among plants. ते त्यांचं जीवन वनस्पतीच्या सानिध्यामध्येच घालवतात. ओके. द ॲज बटरफ्लाईज ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. दीज आर एग्स. सी द पिक्चर. दीज आर एग्स. लावा. नेक्स्ट लावा. सेकेंड लावा. थर्ड प्युपा. फोर्थ ॲडल्ट. द ॲडल्ट मीन्स द ॲडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. म्हणजे हे जे आपल्याला दिसते ना सुंदर सुंदर, ते ॲडल्ट स्टेज म्हणजे प्रौढ बटरफ्लाय झालं. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज व्हेरी कॉमन. लुक ॲट धिस पिक्चर. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज व्हेरी कॉमन. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ अ बटरफ्लाय टेक्स प्लेस. म्हणजे आपण आता बघूया की फुलपाखराची वाढ कशी होते. हाऊ द ग्रोथ ऑफ अ बटरफ्लाय. ओके. द फीमेल प्लेन टायगर बटरफ्लाय लाईज एग्स ऑन द मिल्क वेड लीव. म्हणजे रुईच्या पानावरती ते एग्स लाय करतं. इन 6 to 8 डेज द लावा इमर्जेस फ्रॉम द एग्स. द लावा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटरपिलर. हे जे आपल्याला दिसतंय ना, ते कॅटरपिलर आहे. व्हेन द कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग्स इट इज व्हेरी हंग्री. द कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग्स इट इज व्हेरी हंग्री. इट बिकम्स टू निबल अँड इट व्हेरी लीव ऑन विच इट इमर्जस फ्रॉम द एग्स. म्हणजे ते ज्या झाडावरती अंडं असतं आणि त्याच्यामध्ये ते तयार झालेलं असतं ना कॅटरपिलर, तेच पण ते कुरतडून खायला चालू करतं. इट इट्स व्हेरी फास्ट. सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. सो इट्स व्हेरी फास्ट. ते फास्ट खातं, त्यामुळे त्याची वाढ पण फास्टच होते. ओके. द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय ग्रोज सो रॅपिडली इन द फर्स्ट 2 or 3 डेज दॅट इट डज नॉट फिट इन इट्स स्किन एनी मोअर. म्हणजे त्याची एवढी वाढ होते की त्याची जी स्किन असते, ही जी स्किन असते ती त्याला पुरत नाही. बट अंडर द ओल्ड स्किन अ न्यू लूज स्किन इज फॉर्म ऑन द ग्रोथ कॅटरपिलर.
ते काय करतं, त्याची जी ओल्ड स्किन असते ना ते काय करतं, काढतं आणि त्याच्या ठिकाणी त्याला दुसरी स्किन येते. देन द कॅटरपिलर शेड्स द ओल्ड स्किन दॅट इज मॉल्ट. त्याला काय म्हणतात, मॉल्ट म्हणतात, म्हणजे कात, सुरवंटाचे कात टाकणे असं म्हणतात. सी द पिक्चर. अगेन इट बिकम्स टू गोबल अप द लीफ अँड कंटिन्युअस टू ग्रो रॅपिडली. परत ते काय करतं, अजून ते वाढ त्याची चालू असते आणि त्यामध्ये ते खात पण असतं, म्हणजे जी पानं त्याला सापडतील, लिप्स सापडतील, ते खात असतं. इन टू ऑर थ्री डेज इट मॉल्ट्स अ सेकंड टाइम. सेकंड टाइमला ते त्याची स्किन मॉल्ट करतं. इन दिस वे इट मॉल्ट्स फोर टाइम्स. इन दिस वे इट मॉल्ट्स फोर टाइम. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 डेज. After the fourth molt, the caterpillar goes into the next stage. Okay? After the fourth molt, the caterpillar goes into the next stage. This is the pupa stage. The pupa stage of a butterfly is called a chrysalis. It has a protective case at this stage. This case is also called chrysalis. म्हणजे शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतोन त्या गुंडीला स्वतःला लटकवून देतो. त्यावेळी कात टाकली की आतला कोश दिसू लागतो त्या वाढीच्या अवस्थेला, किंवा त्यालाच काय म्हणतात, द केस इज ऑल्सो कॉल्ड अ क्रायसल्स. ओके. इट रिमेन्स इनसाइड द क्रायसल्स फॉर द नेक्स्ट 11 or 12 डेज. तो त्याच्यामध्ये 11 to 12 डेज राहतो. इट डज नॉट ईट एनीथिंग ड्युरिंग धिस स्टेज. इट डज नॉट ईट एनीथिंग धिस स्टेज. ओके. हाउएव्हर इनसाइड द क्रायसल्स इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन इट्स बॉडी. इनसाइड द क्रायसल्स इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन इट्स बॉडी. त्याच्या बॉडीमध्ये काही इम्पॉर्टंट चेंजेस होत असतात. आत इट गेट्स अट्रॅक्टिव विंग्स. इट्स ग्रोथ इज कम्प्लीटेड इनसाइड द क्रायसल्स. इट्स ग्रोथ इज कम्प्लीटेड. सी द पिक्चर. देन द ॲडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रायसल्स. ओके. म्हणजे एक ॲडल्ट बटरफ्लाय मीन्स, सी द पिक्चर. ऑल बटरफ्लायज गो थ्रू धिस स्टेज ऑफ ग्रोथ. ओके. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते. ओके. डू यू नो फॉर ईच टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईप ऑफ प्लांट्स ऑन हूज लीव्ज इट्स फीमेल विल लाय एग्स इट इज फिक्स्ड. प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेलं असतं. ओके. द टाइम द लावे टेक टू इमर्जेस फ्रॉम द एग इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप ऑफ बटरफ्लाईज. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमधून फुलपाखराच्या अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ फार कमी जास्त असतो. There is a great variety in caterpillars. See the picture. Okay. Different types of caterpillars are different colors. Their body is long. Many types of caterpillars are hairy.
hairy. Okay. Do you know? After we have cleaned the grain we buy, we store it in a box. Even then, when we open the box after some days, we may see some insect in it. There can be insect in place like grain, warehouse, in the grocer shop, or even our home. Now, if a female insect lay eggs in this grain, we cannot see them because of their tiny size. Look at this, very tiny insects, na? Then warmth and air they get in the box in which the grain stored is enough for them to grow. त्यांना ती वाढ होण्यासाठी त्या डब्यातील किंवा आपण जे धान्य साठवलेलं असतं त्यातील ती उबज आणि हवा पुरेशी असते त्यांची वाढ होण्यासाठी त्या बॉक्समध्ये किंवा त्या डब्यामध्ये. दे ऑल्सो हॅव स्टेज ऑफ ग्रोथ, नेमली एक लावा, प्युपा अँड ॲडल्ट. लुक ॲट दिस, धी दे ऑल्सो हॅव स्टेज ऑफ ग्रोथ, त्यांची पण वाढ कशी होत असते, eggs, larva, pupa and adult. When we open the box we see the insect at the different stage of growth in which they are. Okay, what we have learned. A hen sits on her eggs to hatch them. The fully grown chick breaks the eggshell and comes out. The eggs caterpillar, larva, chrysalis, pupa and adult are the four stage of the life cycle of butterfly. The plain tiger butterfly lays its eggs on the leaves of the milkweed plant. The larva emerges from the eggs, it is called caterpillar. When the growth of caterpillar is complete, it enters the pupa stage in which it lives inside the chrysalis. The adult butterfly emerges from the chrysalis. It has six long legs and attractive wings. Okay? Always remember, नेहमी हे लक्षात ठेवा, butterflies are part of our environment. It is wrong to catch butterflies just for fun and to keep them tied with a string. Okay? Thank you.